श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 8 मार्च रोजी आलेली आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या दिवशी एक विशिष्ट प्रकारचा उपवास केला जातो. तर तो कसा करावा, त्याचबरोबर तो कसा सोडावा, त्याचबरोबर उपवास करत असताना चुकूनही काही पदार्थ आपल्याला खायचे नसतात आणि फक्त हे उपवास करत असताना महाशिवरात्रीचा किंवा भगवान शिवजींचा जेव्हा उपवास असतो तेव्हाच असे काही पदार्थ आहेत की जे आपल्याला खायचे नसतात. त्याचबरोबर उपवास सोडताना तो कोणता पदार्थ खाऊन सोडावा ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या जीवनामध्ये विविध घटनाचक्रे आहेत, जसे सूर्य उगवतो आणि मावळतो, आपल्याला ठराविक वेळी झोप येते, जाग येते, आपण खातो, एक सवय बनून गेली आपली. तसे सूर्य प्रत्येक राशीमध्ये वर्षातून एकदा भ्रमण करतो, म्हणून आपण आपला जन्मदिवस देखील वर्षातून एकदा साजरा करतो. तिन्ही ऋतू देखील सूर्याप्रमाणे भ्रमण करत असतात. तसेच महाशिवरात्री देखील वर्षातून एकदा येणारा महत्त्वाचा प्रसंग आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की या दिवशी शिवतत्व आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरित होतं. म्हणूनच उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते. जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात. तर महाशिवरात्रीचा उपवास करताना सर्वात प्रथम उपवास कशासाठी केला जातो, तर शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केला जातो. ठराविक प्रमाणात घेतलेला ठराविक आहार शरीरावर विशिष्ट परिणाम करतो, म्हणून शरीर शुद्धीकरणासाठी आणि मन सजग आणि शांत बनवतं. काही जण दूध आणि फळे खाऊन सुद्धा उपवास करतात, तर काही जण निव्वळ पाणी पिऊन उपवास करतात. थोडीशी फळे आणि पाणी पिऊन उपवास करावा किंवा पचायला हलका असणारा आहार घेऊन उपवास केल्याने आपलं शरीर हलकं राहतं. उपवासासोबतच आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात, त्याच्यामध्ये येतं आराधना, प्रार्थना आणि ध्यान. ह्या गोष्टी करत करत जागरण करण्याला सुद्धा महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या रात्री म्हणजे आपण उपवास कधी सोडावा, तर महाशिवरात्रीच्या सकाळपासून आपण उपवास करायला हवा आणि तो रात्रीचा पण ठेवायला हवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा उपवास सोडायला हवा. तर आता बघा, उद्याच्या दिवशी एकादशी आलेली आहे, म्हणजे गुरुवारच्या दिवशी आहे एकादशी, शुक्रवारच्या दिवशी आहे महाशिवरात्र आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी सकाळी आपला उपवास सुटणार आहे. आता बरेच जण जे आहेत ना, ते महिन्याला येणाऱ्या एकादशीसुद्धा पकडतात. तर मग अशा वेळी काय होतं की आता हे हा जो दिवस आहे एकादशीचा आणि महाशिवरात्रीचा, या दोन तिथींना आपल्याला उपवास करायचा असेल तर मग आपण तो उपवास कशा पद्धतीने सोडू शकतो. आता एकादशीचा उपवास जे पकडत असतील, करत असतील, तर त्यांना बघा, आजपासूनच तामसिक पदार्थ जे आहेत ते खाणं सोडायचं आहे. आणि जे महाशिवरात्रीचा उपवास करणार आहेत त्यांनी उद्यापासून म्हणजे गुरुवारच्या दिवसापासून तामसिक पदार्थ खायचे नाही. तामसिक पदार्थ म्हणजे फक्त नॉनव्हेजच येत नाही, तर या पदार्थांमध्ये कांदा, लसूण पण येतो आणि त्याचबरोबर भात, तांदूळ ही जी गोष्ट आहे ही पण अशी आहे की आपल्याला त्याच्यामुळे आपण जी सेवा करत असतो, आराधना करत असतो, त्याच्यामध्ये आपलं लक्ष लागत नाही आणि म्हणून आपल्याला तांदळाचं सेवन जे आहे ते या कालावधीमध्ये करायचं नसतं. जेव्हा तुम्हाला काहीतरी आराधना, काहीतरी सेवा करत असतात, त्यावेळी तांदळाचं सेवन करायचं नाही, कारण आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपलं मन लागत नाही किंवा मग वेगवेगळे विचार आपल्या मनात येत राहतात. त्याच्यामुळे आपल्याला तांदूळ असेल, कांदा लसूण असेल तर या गोष्टी खायच्या नाही आणि त्याचबरोबर मांसाहार तर करायचाच नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला उपवासाची सुरुवात करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी. आता काय काय खावं, तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत त्या बघायला मिळतात. काही ठिकाणी फक्त पाणी घेऊन उपवास केला जातो, हा झाला एक प्रकार, फक्त पाणी. काही ठिकाणी निर्जळी उपवास केला जातो, म्हणजे अगदी जलसुद्धा घेतलं जात नाही. त्याच्यानंतर काही ठिकाणी खाऊन पिऊन उपवास केला जातो. तर खाऊन पिऊन उपवास करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, उपवास करायचा असेल, करत असाल, तर अशा वेळी आपण खूप जास्त खाणं किंवा खूप जड अन्न खाणंसुद्धा चांगलं नसतं. म्हणजे साबुदाणा खिचडी जी आहे ती या उपवासाला चालते का, तर हो, खाऊ शकतात. आमच्या भागामध्ये साबुदाणा खिचडी खाल्ली जाते, परंतु ती एका लिमिटमध्ये खावी आणि शक्यतो आपल्याला फळाहार करता आला तर अतिशय उत्तम, कारण तो
फलाहार जो आहे तो महाशिवरात्रीच्या उपवासासाठी किंवा कोणत्याही इतर उपवासासाठी अत्यंत चांगला मानला जातो आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा तो चांगला मानला जातो. कारण साबुदाणा जो असतो तो जड असतो, पचायला जड असतो, त्याचबरोबर तो खाल्ल्यामुळे किंवा साबुदाणा बटाटा या गोष्टी खाल्ल्यामुळे सुस्ती येते, झोप येते आणि अशा वेळी आपल्याकडून सेवा होत नाही. तर जो दिवस आहे महाशिवरात्रीचा, वर्षातून एकदाच येणारा हा दिवस असतो ज्या दिवशी शिवतत्व पृथ्वीवरती जागृत असतं आणि त्याच दिवशी आपल्याला सेवा करायच्या असतात. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी कितीही सेवा केली तर तिचं पुण्य मिळणार, पण तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी सेवा केली तर तिचं अधिकाधिक पुण्य मिळणार. त्याच्यामुळे आपल्याला सेवा करायची असेल तर साबुदाणा असेल किंवा बटाटा असेल या गोष्टींपासून थोडंसं लांब राहायचं शक्य असेल तर, आणि नसेल शक्य तुम्हाला खायचा असेल तर तुम्ही खाऊ शकता पण लिमिटमध्ये खायचा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते सोमवारचा जो उपवास असतो. तर आमच्या भागामध्ये सोमवारच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही, म्हणजे सोमवारचा असो भगवान शिवजींचा कुठलाही उपवास असो की ज्याला भगर खाल्ली जात नाही. एकादशीला तुम्ही भगर खाऊ शकता पण सोमवारच्या उपवासाला आपण भगर खाऊ शकत नाही. आणि म्हणूनच महाशिवरात्रीचा जो उपवास आहे किंवा श्रावणातली तुम्ही जर उपवास करत असाल तर त्या उपवासांना भगर खाल्ली जात नाही. तर हा एक पदार्थ आहे की चुकूनही आपण भगर खायची नाही. बाकी तुम्ही फळं असेल, चिप्स वगैरे असेल तर अशा गोष्टी ज्या आहेत त्यांचं सेवन करू शकता. आता ज्या महिला प्रेग्नेंट आहेत किंवा जे वयस्कर लोक आहेत किंवा लहान मुलं आहेत यांनी उपवास करावाच का? तर अजिबात असं काही नाही आहे की उपवास करावाच. कारण कसं आहे, शेवटी ज्याची त्याची भावना आहे आणि ज्याचं त्याचं शरीर आहे. हल्लीच्या काळामध्ये उपवास केल्यानंतर खूप जास्त त्रास होतो किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो आणि ज्यांना शक्य नाही उपवास करणं त्यांनी आपली तब्येत खराब करून घेऊन उपवास करू नका. पण जर तुम्ही उपवास करत नसाल तर काही पदार्थ जे आहे त्यांचं सेवन पण या दिवशी करू नका. ते म्हणजे भात असेल, त्याचबरोबर कांदा लसूण, मटण, मच्छी, नॉनव्हेज ह्या ज्या गोष्टी आहेत यांचं सेवन आपल्याला करायचं नाही. आपण उपवास नसाल करत तरी हरकत नाही, पण शक्यतो महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्याच्यामुळे ज्यांना शक्य नसतं, ज्यांना थोडंसं जमत नाही, तरीसुद्धा हा उपवास जे आहे ते प्रयत्न करून करत असतात. तर तुम्ही करू शकता, परंतु काही नियम जे आहे ते आपल्याला पाळणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर केस धुता येतील का? तर बघा, गुरुवार उद्याचा जो दिवस आहे तो आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी आपण केस धुत नाही. सोमवारचा जो दिवस असतो, तर महाशिवरात्रीचा जो दिवस आहे तो आहे शुक्रवारचा, पण सोमवारचा जो दिवस असतो म्हणजे सोमवारी शिवजींचा उपवास असतो तर त्या दिवशी आपण केस धुवू शकत नाही, पण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण केस धुवू शकतो. कारण सोमवारचा दिवसच असा आहे की ज्या दिवशी आपण केस धुत नाही. महाशिवरात्र आलेली आहे शुक्रवारच्या दिवशी, त्याच्यामुळे आपण केस धुवून मंदिरामध्ये जाऊ शकतो, असा काहीही प्रॉब्लेम नाही. आणि त्याचबरोबर महिलांना पाचवा दिवस असेल मासिक धर्माचा तर त्या सेवा करू शकतात का? किंवा मग मासिक धर्म असेल तर सेवा कशा पद्धतीने करू शकतात? जर मासिक धर्म असेल तर अशा वेळी तुम्ही शिवाचं नाम घेत घेत जिथे असाल तिथे तुम्ही भगवान शिवजींचं ओम नमः शिवाय हा साधा सोपा मंत्र म्हणू शकता. बाकी तुम्हाला कोणत्याही सेवा किंवा मंदिरात जाणं शक्य होऊ शकत नाही. जर तुमचा पाचवा दिवस असेल तर तुम्ही दोन वेळा केसांवरून पाणी घेऊन किंवा डोक्यावरून पाणी घेऊन तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकता आणि सेवासुद्धा करू शकता. आता उपवास सोडताना कोणत्या गोष्टी खाव्यात? उपवास सोडताना सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तामसिक भोजन जे आहे ते करायचं नाही, म्हणजे कांदा लसूण आणि त्याचबरोबर नॉनव्हेज चिकन मटण मांसाहार जो आहे तो आपल्याला उपवास सोडण्याच्या दिवशी करायचा नाही. आता आपला उपवास जो आहे तो महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्च रोजी सुटतो. तर या दिवशी आपल्याला उपवास सोडण्यासाठी तुम्ही काहीतरी गोडाचा पदार्थ बनवू शकता किंवा मग डाळ भात भाजी पोळी असं जे सात्विक जेवण आहे ते बनवू शकता. कारण त्यावेळी सात्विक जेवणच जेवलं जातं आणि शक्यतो अशी प्रथा आहे की उपवास जेव्हा सोडला जातो, कोणताही उपवास असेल मग तो, तेव्हा भात आणि वरण किंवा मग भात आणि दही या गोष्टी ज्या आहेत त्यांचा पहिला घास घेऊन उपवास सोडला जातो. तर हा जो उपवास आहे महाशिवरात्रीचा, हा आपल्याला महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.